नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभयराज सिद्धरामनंद धुंडे, स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस रँक 6. मी राहणार अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथून आहे. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण अनगर ह्या गावामध्ये झालं. त्यानंतर मी 11वी 12वी दयानंद सायन्स कॉलेज लातूर येथून केले आणि 10वीमध्येही 96% घेऊन मी टॉपर होतो आणि 12वीमध्ये 94.2% घेऊन मी लातूर बोर्डामध्ये प्रथम आलो होतो. त्यानंतर मी 12वीनंतर मी मला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे CUP येथे ॲडमिशन भेटले. तिथे मी BTEC इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे पूर्ण केलं आणि कॅम्पस कॉलेजमध्ये असतानाच माझं कॅम्पस प्लेसमेंट झाले. विप्रो टेक्नॉलॉजीज पुणे इथे मला जॉब भेटला. सुमारे 2 वर्ष मी विप्रो टेक्नॉलॉजीज पुणे इथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होतो आणि साधारणतः 2020 दरम्यान मी स्पर्धा परीक्षेत येण्याचा निर्णय घेतला. याचं मूळ कारण म्हणजे माझे जे ऑलरेडी सर्व्हिसमधील मित्र असतील त्यांचा इन्फ्लुएन्स यामागे होता आणि गायडन्स होतं की जे आपल्याला प्रॉपर गाईड करू शकतील जेणेकरून आपण ही एक्झाम लवकरात लवकर क्लिअर करू शकू. तर मग 2020 मी युनिक अकॅडमीशी असोसिएटेड आहे. त्यांचं गायडन्स यामध्ये मला खूप मोठ्या प्रमाणात लाभलं आणि 2020 मी ह्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. साधारणतः हा एक खूप टफ डिसिजन होतं की प्रायव्हेटमधील ऑलरेडी उत्तम पॅकेज असणारा जॉब सोडून पब्लिक सेक्टरमध्ये प्रवेश करणे. पण मुळात मी जेव्हा 12वीत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना हा स्पर्धा परीक्षेचा फारसा विचार केला नव्हता, कारण आपण ज्यामध्ये शिक्षण घेत आहोत ते आपल्यासाठी पुढे असेट म्हणून झालं पाहिजे, सिद्ध झालं पाहिजे. कारण आपण ग्रॅज्युएशन एखादं करत आहोत तर त्यासाठी आपल्या आयुष्याचा सिग्निफिकंट टाईम इन्व्हेस्ट करत आहोत, त्यामुळे तो आपल्यासाठी एक एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्याकडे आपण पाहिलं पाहिजे, ना की जस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं आहे म्हणून. आणि नंतर तोच तुमच्यासाठी इनकेस, कारण स्पर्धा परीक्षेमधील अनसर्टेनिटी पाहता तुमचं ग्रॅज्युएशन आहे ते तुमच्यासाठी प्लॅन बी म्हणून राहू शकेल. त्या दृष्टीने मी 2 वर्ष जॉब केल्यानंतर हा निर्णय घेतला, जेणेकरून इकडे जरी आपलं UPSC MPSC सिलेक्शन नाही झालं तरी आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये पुन्हा कमबॅक करू शकतो. तर हा एक विचार होता. माझं म्हणणं हेच आहे की ह्या स्पर्धा परीक्षेची अनसर्टेनिटी पाहता आपण आपला प्लॅन बी किंवा आपलं ग्रॅज्युएशन आहे त्याचं आपण कमांड घेतली पाहिजे किंवा त्यातून आपल्याला पुढे प्लॅन बी राहील हा विचारही मनात आपल्या नेहमी असला पाहिजे. तर साधारणतः 2020 मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. UPSC आणि MPSC दोन्ही हे सायमल्टेनियसली मी करायचा. सुरुवातीला फोकस तसा UPSCच होता, पण 2 अटेम्प्ट्स दिले. फर्स्ट अटेम्प्टमध्ये फारसा अभ्यास वगैरे नव्हता त्यामुळे मी तरीही थोडक्यात मी फेल झालो. नंतर दुसऱ्या अटेम्प्टच्या वेळेस मी भरपूर अभ्यास केला होता, म्हणजे फुल डेडिकेशन की यावेळेस आपण कमी अभ्यासामध्ये एवढे चांगले स्कोअर करू शकलो. त्या दृष्टीने मी दुसरा अटेम्प्टही बऱ्याच प्रयत्नांनी दिला होता, जे मेन्सचाही भरपूर अभ्यास केला होता. पण त्या ठिकाणी तर मी खूप सबशल फेल झालो, म्हणजे बरेच कमी मार्क्स आले होते. मग त्यावेळेसच मी MPSCचाही सोबत विचार करू लागलो की आपण UPSC तर चालू ठेवूच पण सोबत MPSC करू, कारण लवकरात लवकर रिझल्ट ह्यावा हे माझी इच्छा होती. कारण आपण जास्त इयर्स इन्व्हेस्ट करू शकत नाही या स्पर्धा परीक्षेमध्ये. मला वाटतं साधारणतः 3-4 वर्षामध्ये आपला प्रवास हा संपला पाहिजे या दृष्टीने आपलं टार्गेट असावं. फार तर एका अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स नाही निघाली तर पुढच्या अटेम्प्टमध्ये निघेल. त्यानंतरच्या अटेम्प्टमध्ये आपण साधारणतः मेन्स तर क्लिअर करू किंवा त्यानंतरच्या पुढच्या अटेम्प्टमध्ये आपण पोस्ट घेऊ हा विचार करून साधारणतः 3-4 वर्ष आणि ते पण प्रगती करत असेल तर देणं मला वाटतं योग्य आहे. त्यापेक्षा जास्त किती म्हणजे किती इयर्स इन्व्हेस्ट करायचे हे जास्त त्याचा प्रश्न असू शकतो. पण मी तर सजेस्ट करेल की आपलं कमीत कमी अटेम्प्टमध्ये कमीत कमी इयर्समध्ये हे पोस्ट मिळवण्याचं किंवा क्लिअर करण्याचं आपलं स्वप्न असावं, ध्येय असावं. तर त्या दृष्टीने मग मी MPSCचा सोबतही अभ्यास चालू केला 2022 साधारणतः जानेवारी 2022 MPSCची प्रिलिम्स होती. सुरुवात हे होती की बेसिक आपले क्लिअर होतं आहे की आपल्याला काय करायचं आहे, किती वेळ अभ्यास करायचा आहे, कसा करायचा आहे, हे क्लिअर होतं. जे माझे सिनियर्स असतील किंवा क्लास असतील यांच्याकडून हे तरी पुरेशी माहिती होती की आपण सिलेबसवर आपली पूर्ण कमांड हवी. त्याचबरोबर बुकलिस्ट रेडी असावी, जे आपण आता बुकलिस्ट बनवण्यासाठी आपण जे काही सिलेक्टिव्ह टॉपर्स आहेत, टॉप रँक होल्डर्स आहेत, टॉप 10 किंवा टॉप 5 त्यांच्यानुसार आपण स्वतःची बुकलिस्ट बनवू शकतो. आणि एकदा सिलेबस आपल्याला समजला, प्रीचा सिलेबस असू दे किंवा मेन्सचा सिलेबस असू दे, त्यावर आपण कमांड असणे किंवा फुल त्याविषयी आपल्याला माहिती असणे, पाठ असणे खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे सिलेबस, त्यानंतर बुकलिस्ट आणि त्यानंतर येतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. ॲटलिस्ट सुमारे
मागील 5 वर्षाचे, कमीत कमी 5 किंवा जास्तीत जास्त 6-7 पण करू शकतो इफ टाईम परमिट्स त्यावर आहे. तर निदान 5 वर्ष तरी प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर आपल्याला कमांड असायला पाहिजे. मल्टिपल रिव्हिजन्स त्याचे करावे लागतात, कारण यामुळे आपल्याला सध्याचा ट्रेंड काय आहे, कोणते इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत. आता पुस्तके 100% वाचायची नसतात, म्हणजे बरेच पुस्तकं आपली बुक लिस्ट आहे, ते आपल्याला कुठल्या टॉपिकवर किती फोकस करायचा, किती म्हणजे कमीत कमी वेळात आपण पुस्तक वाचण्यासाठी आपलं टाईम, तर मेन्सला टाईम कमी असतो, मेन्सला लवकरात लवकर सिलेबस कम्प्लीट करणं आणि त्यानंतर सेकंड रिव्हिजन, थर्ड रिव्हिजन आणि जे आपण नोट्स काढतो आहोत त्यांचं क्विक रिव्हिजन, ह्या सर्व गोष्टी आहेत, त्यासाठी टाईम देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मग लवकर आपलं फिक्स पाहिजे की आपण कोणत्या पुस्तकातून किती वाचत आहोत, ह्यातील कुठल्या गोष्टीवर आपण जास्त वेळ दिला पाहिजे, ह्या गोष्टी आपल्याला आधी फिक्स करणे महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या दृष्टीने आपली स्ट्रॅटेजी असावी, जेणेकरून आपला जास्तीत जास्त टाईम सेव्ह होईल. तर मला वाटतं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की सिलेबस नंतर बुक लिस्ट, त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. मग January 2022 MPSC प्रिलिम्स होती, ते फर्स्ट अटेम्प्ट होता माझा, त्यामध्ये मी प्रिलिम्स पास झालो. ॲक्च्युली ती एक्झाम काही कारणामुळे 3 आठवडे पुढे गेली होती, 3 आठवडे पुढे गेल्यामुळे प्रिलिम्सला त्याचा फायदा झाला, भरपूर मार्क्स घेता आले. त्यावेळी सीसॅटचे मार्क्स पकडत होते, सीसॅटलाच भरपूर स्कोअर केला होता, त्यामुळे मग ते प्रिलिम्स क्लिअर करायला सोपं होतं. आता सीसॅट क्वालिफाईंग झालेली आहे, ठीक आहे. पण पुढे एक्झाम गेल्याचा फायदा हा की आपण जे पहिली गोष्ट एक क्लिअर होती की माझे जे सिनियर्स आहेत किंवा क्लास आहेत, हे गोष्ट एक पक्का माहीत होती की आपण जेवढे हार्डवर्क करतो त्याच्या प्रमाणात मार्क्स भेटतात. म्हणजे आपण 10वीचा रिझल्ट, आपला 12वीचा रिझल्ट, आपण किती काय केलं किंवा ग्रॅज्युएशन कोणत्या कॉलेजमध्ये केलं, ह्या गोष्टी आता मॅटर करत नाहीत. म्हणजे तसा फायदा होतो, जसे की सीसॅटला असेल, इंग्लिश असेल किंवा बाकीचे ओव्हरऑल आपली बेसिक्स असतील, ह्या दृष्टीने फायदा नक्कीच होतो. पण तुमचे ग्रॅज्युएशन आतापर्यंतचा परफॉर्मन्स जरी कमी असला तरी ह्यापुढे तुम्ही हार्डवर्क करून, साधा सोपा फॉर्म्युला आहे मला असं वाटतं की तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्याल, जास्तीत जास्त वेळ दिला म्हणजे जास्तीत जास्त हार्डवर्क कराल, तर त्याचा परिणाम डायरेक्ट मार्कावर होतो. जेवढा जास्त वेळ द्याल तुम्ही, जेवढी जास्त मेहनत घ्याल त्या प्रमाणात मार्क भेटतात. एवढं सरळ सोपं लॉजिक आहे असं मला तरी वाटतं. तर त्या दृष्टीने मग 21 दिवस एकदम पुढे गेल्याचा भरपूर फायदा झाला की प्रिलिम्स फर्स्ट अटेम्प्टमध्ये MPSC मी क्लिअर करू शकलो. त्यानंतर मग मुख्य टार्गेट होतो आता मेमध्ये असणारी राज्यसेवा मेन्स एक्झाम, तर त्या दृष्टीने मी तयारी चालू केली. ह्यामध्ये टाईम कमी होता, साधारणतः 3 महिन्याचाच टाईम होता, त्यामुळे 3 महिन्यात जास्तीत जास्त अभ्यास करणं, एक फर्स्ट अटेम्प्ट असल्यामुळे मला सिलेबस फारसा बऱ्यापैकी नवीनच होता, कारण सिलेबसविषयी कमांड तेवढी आली नव्हती की सिलेबसमध्ये एक्झॅक्ट सिलेबस काय आहे, आपण कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं होतं. पण बुक लिस्ट फिक्स होती माझी आणि 5 क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयर तर करायचे आहे, तेवढं जर फिक्स होतं तर त्या दृष्टीने अभ्यास चालू केला. 3 महिने हा तसा कमी टाईम होता, पण त्या दृष्टीने मग स्ट्रॅटेजी बनवली की एक आपल्याला दिवसातले साधारणतः मी 16 घंटे लायब्ररीचं टार्गेट ठेवतो, सकाळी 6:30 पासून रात्री 10:30 पर्यंत 16 घंटे लायब्ररी. या 16 घंट्यामध्ये निदान नेट प्रोडक्टिव्ह स्टडी आपला साधारणतः 11-12 होतो, म्हणजे आपण जेवढे आवर्स बसतो अभ्यासाला त्यातील सुमारे 70-75% अभ्यास होत असतो. म्हणजे 16 घंटे बसत असाल तर अभ्यासाला, तर तुमचं साधारणतः 11-12 घंटे अभ्यास होतो, तर त्या दृष्टीने टार्गेट असेल. आता आपण म्हणजे अभ्यासाला बसणे आणि ॲक्च्युअल अभ्यास करणे ह्यामध्ये फरक आहे, तर त्या दृष्टीने मी सांगेल की नेट प्रोडक्टिव्ह स्टडीला आपण महत्त्व दिलं पाहिजे. तो आपण टायमर लावून काउंट करू शकतो आपल्या मोबाईलमध्ये. टायमर लावण्याचा हा फायदा आहे की आपण किती ब्रेक्स घेतो हे तुम्हाला कळेल लॅप्सवरून, ते आपले ब्रेक म्हणजे कमीत कमी असावेत. म्हणजे एका जागी बसण्याचा आपलं किंवा फोकस असेल, कॉन्सन्ट्रेशन असेल, या गोष्टीच्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे की एका जागी आपण साधारणतः 3-3.5 तास बसू शकू. कारण तेवढं बसणं तर आपल्या UPSC MPSC एक्झाम असतात, 2 तास 3 तास पेपर द्यावा लागतो आणि त्याच्या 1/2 तास आधी येऊन बसावं लागतं. म्हणजे MPSC UPSC कडून आपण एका जागी 2.5 तास बसणे किंवा 3.5 तास बसणे हे अपेक्षित आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपला अभ्यासही पाहिजे की नॉनस्टॉप 3 तास असेल किंवा नॉनस्टॉप 3.5 तास असेल तर आपण एका जागी बसू शकेल. यामुळे काय होईल, डिस्ट्रॅक्शन कमीत कमी होईल, कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि कॉन्सन्ट्रेशन वाढलं की तुमचा नेट प्रोडक्टिव्ह स्टडी आहे जो ॲक्च्युअल तुम्ही अभ्यास करताय तो पण वाढेल. आणि मग जास्तीत जास्त एक तर टाईम क्रंच नक्कीच असणार आहे प्रत्येक एक्झामच्या वेळेस, प्रत्येक मेन्सच्या वेळेस टाईमचं लिमिट आहेच, त्यामुळे मग हा त्यावरचा उपाय हाच आहे की तुम्ही दिवसातला जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला कसा द्याल. जसं म्हणजे मी 16 घंटे बसायचो, जेणेकरून 11-12 घंटे अभ्यास व्हावा दिवसाचा आणि सिलेबस लवकरात लवकर पूर्ण होईल, मल्टिपल रिव्हिजन्स करता येतील, नोट्स काढता येतील. मग ह्या दृष्टीने पुढील 3 महिने मेन्सचा अभ्यास ठेवला.
फर्स्ट अटेम्प्टमध्ये मेन्स दिली, मेन्स पण मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एम पी एस सीची क्लिअर झालो. स्कोर तसा जमतेम होता पण मेन्स क्लिअर झाली होती, कारण शेवटच्या महिन्यामध्ये खूप केलं होतं, एप्रिल महिना, एप्रिल 2022. कारण एक महिन्यामध्ये जर कारण मी ठरलो होतं की आपल्याला जर मेन्स क्लिअर करायचे असेल तर हा एप्रिल महिना खूप महत्त्वाचा आहे. ह्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत, टेस्ट पेपर सोडवा लागणार आहेत आणि त्याचसोबत टेस्ट पेपर तर सोडवा लागणार आहे आणि त्याचबरोबर आपले मल्टिपल रिव्हिजन झाले पाहिजे. जे आपले बुक लिस्ट आहे तेवढे त्यामध्ये आपण हायलाईट केलेले पोर्शन असतात, शॉर्ट नोट्स ज्या काढले आहेत त्यांचं रिव्हिजन झालं पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहून झाले पाहिजे, तरच मेन्स क्लिअर व्हायचे चान्सेस आहेत. सोबत लँग्वेज मराठी हा पण आहे. आणि मेन्सच्या पूर्वीच ही फॉरेस्टची प्रिलिम्स एक्झाम्स होती. फॉरेस्टच्या प्रिलिम्सचा एक फायदा आहे की म्हणजे सोबत राज्यसेवेचा अभ्यास करत असताना आपण फॉरेस्टचा अभ्यास आरामात करू शकतो, कारण त्या दोन्हीच्या सिलेबसमध्ये बरेच कॉन्व्हर्जन्स आहे. आणि फॉरेस्ट प्रिलिम्स हे तर त्यामध्ये खिचडीच आहे, म्हणजे सर्व सब्जेक्ट्स इन्क्लूड आहेत, सीसॅट सहित जसे, आणि राज्यसेवा मेन्सचाही पोर्शन त्यामध्ये आहे, जसं की रिमोट सेन्सिंगचं आहे, इंग्लिश मराठी ग्रामर पॅरेग्राफ्स हे हा सुद्धा पोर्शन आहे, आणि बाकीचे पॉलिटी जॉग्रफी इकॉनॉमिक्स हे तर सब्जेक्ट्स आहेत. तर त्या दृष्टीने मेन्सचा जो अभ्यास केला होता त्याचाच फायदा माझा फॉरेस्ट प्रिलिम्सला झाला, जी राज्यसेवा मेन्सच्या 7 दिवस आधी होती. तर मग त्या दृष्टीने भरपूर स्कोर आला, कारण राज्यसेवेची तयारी, राज्यसेवा मेन्सची तयारी केली असल्यामुळे फॉरेस्ट प्रिलिम्सला त्याचा फायदा झाला. पुढे मग अभ्यास कंटिन्यू ठेवला ह्याच्यानंतर आणि इंटरव्ह्यू, त्यानंतर मग राज्यसेवा 2022ची प्रिलिम्स होती ऑगस्टमध्ये, त्या दृष्टीने अभ्यास चालू ठेवला. आता मी फॉरेस्टविषयी स्पेसिफिकली बोलेल, कारण ती 30 एप्रिल 2022 रोजी झालेली फॉरेस्ट प्रिलिम्स, ज्याचं बरेच कॉन्व्हर्जन्स एम पी एस सी प्रिलिम्सची आहे, सोबत एम पी एस सीचं मेन्स जी एस 1 ह्या सब्जेक्टशी आणि लँग्वेज ह्या सब्जेक्टशी आहे, त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. आणि बेसिकली असं आपण वन सेवेचा स्पेसिफिकली अभ्यास करणारी मुले कमी असतात, ज्यांचा फोकस असतो राज्यसेवेचा असतो, आणि राज्यसेवेचा अभ्यासाचा फायदा आपल्या फॉरेस्टच्या प्रिलिम्सला आणि फॉरेस्टच्या मेन्सला होत असतो. मग यापुढे नंतर फॉरेस्टची प्रिलिम्स झाल्यानंतर फॉरेस्टची मेन्स साधारणतः ऑक्टोबरमध्ये होती, तर त्या दृष्टीने अभ्यास चालू केला शेवटी, कारण फॉरेस्ट मेन्सचा पेपर 1 हा जी एसचा पेपर आहे जो राज्यसेवेला कॉमनच आहे, त्यामुळे राज्यसेवेचा जो अभ्यास होता त्याचाच फायदा इकडे झाला, वेगळा अभ्यास करायची गरज नाही. तोच सिलेबस, तीच स्पेसिफिक बुक लिस्ट आहे जी आपण टॉपर्सच्या बुक लिस्टवरून ठरवतो, आणि सिलेबस साधारणतः सेमच आहे. ह्या गोष्टी झाल्या आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 5 सोडवणे हे, त्यामुळे जी एस 1 ऑलरेडी अभ्यास होताच, त्याला सेपरेट करायची गरज नव्हती, राज्यसेवेच्या सोबतच झाला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे फॉरेस्टचा पेपर 2, फॉरेस्टच्या पेपर 2 मध्ये ॲग्रिकल्चर आहे, एन्व्हायरमेंट आहे, करंट अफेअर्सचा पोर्शन तर येतोच, त्याचबरोबर नेचर कन्झर्वेशन म्हणून आहे, म्हणजे फॉरेस्ट रिलेटेड काही स्पेसिफिक पोर्शन आहे तो आपल्याला करावा लागतो, कारण ॲग्रीचा पोर्शन आपण राज्यसेवा मेन्सला कात्यान वाचत असतो त्यामधून होऊन जातो, आणि एन्व्हायरमेंटचा पोर्शन आपण शंकर आय एस इकडे जी एस 1 साठी वाचतो त्यामधून होऊन जातो. आणि फॉरेस्टसाठी मग एक स्पेसिफिक बुक तुम्हाला वाचावं लागेल, जसं मी पी एन अवधूतवार सर यांचं पुस्तक वाचलं, आणखी कोणते पुस्तक आहेत मार्केटमध्ये उपलब्ध, मी हे एकच पुस्तक वाचलं आणि त्याच पुस्तकाचे मल्टिपल रिव्हिजन्स केले, त्यामुळे आणि ह्यामध्ये ज्या दिवशी एक्झाम होती त्यापेक्षा 8 दिवस एक्झाम फॉरेस्ट मेन्सची 8 दिवस पोस्टपॉन झाली होती. याचा फायदा असा झाला की 8 दिवस म्हणजे भरपूर टाईम भेटला, ह्यामध्ये मला मग जे फॉरेस्ट रिलेटेड पोर्शन असेल तो मल्टिपल टाईम्स रिवाईज करणे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघणे असेल, किंवा एक रिव्हिजन ज्यादा पडायला मदत झाली, त्याचाच फायदा ह्यामुळे त्याचाच फायदा पेपर 2 झाला. आणि पेपर 1 150 आणि पेपर 2 114 असा 264 हा फॉरेस्ट मेन्सला स्कोर आला, जो अतिशय छान होता. आणि ऑक्टोबरमध्येच तसं मला आयडिया आली होती की आपला जो स्कोर आहे तो अत्यंत सेफ आहे आणि आपल्याला RFO म्हणजे फॉरेस्टमधून मिळणारी, कारण ह्यावेळेस फक्त RFOच्याच पोस्ट होत्या, ACFच्या पोस्ट नव्हत्या, त्यामुळे रेंज फॉरेस्ट ऑफिसर वन परिक्षेत्र अधिकारी ही पोस्ट आपल्याला भेटणार आहे हे नक्की माहीत होतं, त्यावेळेस कळालं होतं. प्रश्न होता फक्त इंटरव्ह्यूचा, जो नंतर मेन्सचा रिझल्ट येईल त्या किंवा इंटरव्ह्यूचा शेड्यूल येईल त्यानंतर तो पाहता येईल. सोबत मी आता नंतर राज्यसेवेचाच अभ्यास कंटिन्यू ठेवला, राज्यसेवा 2022 त्याची मेन्स January 2023 ह्या वर्षी होती, तर त्या दृष्टीने सोबत अभ्यास चालू ठेवला, कारण याचा फायदा बाकीच्या एक्झाम्सला होतो. आणि मुख्यतः आपलं टार्गेट हेच होतं, माझं टार्गेट हेच होतं की राज्यसेवा मेन्स असावे, तर तो अभ्यास कंटिन्यू ठेवला. आणि नंतर राज्यसेवा मी मेन्स पण पास झालो होतो, म्हणजे इंटरव्ह्यूला होतो मी राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला, पण फारसा लीड नसल्यामुळे सध्या त्याचा रिझल्ट अजून आलेला नाही आहे, पण चान्सेस त्याचे कमी आहेत. तर मग मार्चमध्ये साधारणतः इंटरव्ह्यू होते फॉरेस्ट मेन्सचे,
त्या दृष्टीने इंटरव्ह्यूसाठी पण पर्टिक्युलर तयारी करणं गरजेचं आहे. जसं आपण प्रिलिम्सला स्ट्रॅटेजी बनवतो, मेन्ससाठी स्ट्रॅटेजी बनवतो, त्याचप्रमाणे इंटरव्ह्यूसाठी सुद्धा एक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे. जसं आपण मेन्ससाठी करतो की जास्तीत जास्त हार्डवर्क केल्याने जास्तीत जास्त मेन्सला मार्क्स येतात, सेम लॉजिक हे इंटरव्ह्यूसाठी सुद्धा आहे. तुम्ही जास्तीत जास्त वेळ द्याल, कारण राज्यसेवाच्या इंटरव्ह्यूला फर्स्ट अटेम्प्टमध्ये फर्स्ट इंटरव्ह्यूला मी जास्त वेळ देऊ शकलो नाही, त्यामुळे त्याचा परिणाम इंटरव्ह्यूच्या मार्क्सवर झाला. पण ह्यावेळेस ती चूक केली नाही की जास्तीत जास्त आपण जसा मेन्सला टाईम देतो जास्तीत जास्त मल्टिपल रिव्हिजन करतो, तसेच आपण इंटरव्ह्यूलाही केलं. ह्या फॉरेस्टच्या इंटरव्ह्यूला स्वतः ग्रुप क्रिएट करून चांगले विद्यार्थी त्यामध्ये ॲक्टिव्ह विद्यार्थी भेटले, ग्रुप डिस्कशन असेल किंवा मग क्वेश्चन्स बनवून क्वेश्चनचे स्वतः आन्सर शोधणे, त्यामध्ये आन्सर्समध्ये म्हणजे एक कॉपी बनवून लिहिणं खूप महत्त्वाचं आहे इंटरव्ह्यूसाठी पण, कारण आपण उत्तर आपण एक्झॅक्ट काय बोलणार आहे हे रेडी असावं, आपण काय बोलणार आहोत ते. तर त्या दृष्टीने आपले उत्तर मॉडिफाय करणं असेल, मित्रांबरोबर चर्चा करणं असेल, या दृष्टीने हे गोष्टी खूप मॅटर करतात असं मला वाटतं. तर हे इंटरव्ह्यूच्या दृष्टीने ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि शेवटी रिझल्ट साधारणतः आपल्याकडे असं आहे की ज्या दिवशी इंटरव्ह्यू संपतात त्या दिवशी संध्याकाळी रिझल्ट येतो. तर मग रिझल्ट साधारणतः 7:30 येईल अशी अपेक्षा होती, पण त्यापेक्षा रिझल्ट लवकर आला होता, 5 आला, त्यामुळे कोणी असं वाट बघत नव्हतं. मी लायब्ररीमध्ये होतो, पुढचा अभ्यास कंटिन्यू ठेवला होता त्यावेळेस, कारण आता तसं राज्यसेवा मेन्स तर झाली होती जानेवारीमध्ये, पण पुढे आता राज्यसेवा प्रिलिम्स येणार आहे, त्या दृष्टीने अभ्यास कंटिन्यू ठेवला होता. आणि लायब्ररीमध्ये मोबाईल सायलेंट असल्यामुळे मला कळलं नाही की बऱ्याच जणांचे कॉल्स मेसेजेस वगैरे आले होते. त्यानंतर कळलं की रिझल्ट आलेला आहे. मी कोणाला म्हणजे रिप्लाय वगैरे केलं नाही, आधी आपण स्वतः रिझल्ट पाहावा म्हटलं. तर मी सर्च करत होतो, कारण एक गोष्ट होती की आपण टॉपमध्ये येणार आहे मला खात्री होती, कारण फॉरेस्ट मेन्सलाच भरपूर स्कोर आलेला होता. इंटरव्ह्यू हा फक्त आपल्यासाठी रँक डिसाइडिंगसाठी असेल ही गोष्ट माहीत होती. तर मी सर्च केलं, पहिलं 1, 2, 3 पाहिलं, तर त्यामध्ये नव्हतं. म्हटलं असं अंदाज व्यक्त केला की मला वाटलं आपण खाली असणार कुठेतरी 20, 22, 25 रँक, युजली मध्ये कुठेतरी असेल असं वाटलं. पण जेव्हा सर्च केलं तेव्हा समजलं की आपण रँक 6 आहोत. तर पहिल्या 10 आला हा ह्याचा खूप आनंद होता, कारण माझी अपेक्षा होती तसं पहिल्या 3 मी पाहत होतो, पण ठीक आहे 6 आला ही चांगली गोष्ट होती. तर माझ्या यशाचं श्रेय द्यायचं झालं तर मी म्हणेल की ह्याच्या ह्यामध्ये माझ्या तयारीमध्ये माझ्या आईवडिलांचा मला संपूर्ण पाठिंबा होता, म्हणजे निर्णय स्वातंत्र्य होतं आणि घरच्यांचा एक विश्वास होता. जे आतापर्यंत आपलं अकॅडमिक बॅकग्राऊंड असेल किंवा आपला स्वभाव असेल त्यामुळे आपल्या घरच्यांचा विश्वास होता की जे काही निर्णय घेईल तो हे साध्य करून दाखवेल, हे गोष्ट खूप मॅटर करते. त्याचबरोबर माझे रूममेट्स असतील हेल्दी ग्रुप डिस्कशनसाठी, त्या मित्रांचा जे अभ्यास करतायत, काही जण जॉब करतायत, त्यांच्यामुळे हा फायदा हा झाला की बाकीच्या गोष्टीचा कोणता त्रास नाही, कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी हे प्रॉब्लेम्स फेस करतात. रूम बघणे असेल, रूममेट्स बघणे असेल, मेस, लायब्ररी, ह्या बऱ्याच गोष्टी आपल्या समस्या असतात. तर त्या गोष्टीत आपलं तुम्हाला मित्रसंघ चांगले भेटली तर ह्या गोष्टी खूप म्हणजे बऱ्याच अंशी तुम्हाला त्रास कमी होतो आणि बरीच मदत होते. तर चांगले मित्र मला वाटतं हे त्यांना श्रेय दिलं पाहिजे मी. आणि त्याचबरोबर इंटरव्ह्यूचा ग्रुप, जे इंटरव्ह्यूचे माझे फ्रेंड्स होते त्यांच्यासोबत डिस्कशन करून मला भरपूर फायदा झाला ते. आणि इंटरव्ह्यूबाबत मी थोडक्यात सांगेल की इंटरव्ह्यू मला वाघसरांचं पॅनल होतं. इंटरव्ह्यूमध्ये सर्वात महत्त्वाचं काय पाहिलं जातं तर कॉन्फिडन्स, आपण प्रेशर हँडल करतो का, आणि एक सिच्युएशन केस स्टडीज देतात की त्यामध्ये तुम्ही विचार कसा करता किंवा तुम्ही किती कॉन्फिडेंटली बोलता. मला वाटतं हे गोष्ट खूप मॅटर करतात की आपलं कॉन्फिडन्स असेल, आपले बोलण्याचे स्किल्स असतील. तर त्या दृष्टीने मला वाटतं की ही जर आपण मेंटेन केलं असेल, कॉन्फिडन्स असेल, आपले बोलण्याची पद्धत असेल, आणि बाकीचे आपल्याला क्वेश्चन्स ट्रान्सक्रिप्ट्समधून आपल्याला तर अंदाज येतो की कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातील, जे आपले बॅकग्राऊंड असेल, डिस्ट्रिक्ट असेल, प्रेफरन्सेस, आता फॉरेस्टला जर प्रेफरन्सेस येत नाहीत, किंवा आपण डिग्री ज्यामध्ये घेतली असेल ते, आपले हॉबीज, साधारणतः 5-6 ब्रॉड टॉपिक्स आहेत आणि फॉरेस्ट रिलेटेड असल्यामुळे फॉरेस्ट रिलेटेड क्वेश्चन्स, हे 5-6 ब्रॉड टॉपिक्स आहेत, त्यावर फोकस करणे गरजेचं आहे, त्या दृष्टीने आपण तयारी करू शकतो. तर हे झालं फॉरेस्टच्या इंटरव्ह्यू बाबतीत. आणखी सांगायचं झालं तर पुढील विद्यार्थ्यांना, म्हणजे जे सध्या ॲस्पिरंट्स आहेत, सध्या अभ्यास करत आहेत, त्यांना सांगायचं असेल तर मी सांगेल की डिसिप्लिन खूप महत्त्वाची आहे. तुम्ही डिसिप्लिन असेल तर बाकीचे म्हणजे तुमचं स्ट्रॅटेजी रेडी आहे, तुम्ही भरपूर वेळ अभ्यासाला देत असाल इरिस्पेक्टिव्ह तुमचं अकॅडमिक बॅकग्राऊंड काही का असेल ना आतापर्यंतचं, तर तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही डिसिप्लिन जेवढी राखाल तेव्हा बाकीच्या गोष्टी तुम्हाला साध्य होतील. जसे की हार्डवर्क, डिसिप्लिन असेल, जर तुम्ही रेग्युलर लायब्ररी करत असाल
जसे मी 7.5 ते 10.5 म्हणजे 16 आवर करत होतो त्यामध्ये 11 ते 12 आवर तरी निदान नेट स्टडी व्हावा असं माझं टार्गेट असायचं. कारण एवढा अभ्यास करायची गरज ह्यासाठी की टाईम कमी असतो आपल्याकडे आणि मल्टिपल रिव्हिजन झालं पाहिजे, PYQ पाहून झाले पाहिजेत, त्यामुळे मग लवकरात लवकर बुक लिस्ट कम्प्लीट करणे महत्त्वाचं आहे. आणि सुरुवातीला आपण फर्स्ट रिडिंगमध्ये सेकंड रिडिंगमध्ये परफेक्शन आणि ॲक्युरेसी ह्यावर जास्त म्हणजे तिथं पॉज दिला नाही पाहिजे की जास्तीत लवकरात लवकर कवर करणे. मला तर फास्ट रिडिंगवर माझा विश्वास आहे म्हणजे लवकरात लवकर कवर व्हावं, कारण सबसिक्वेंट जेव्हा रिडिंग कराल तुम्ही थर्ड रिडिंग कराल किंवा शॉर्ट नोट्सचं रिव्हिजन वगैरे कराल त्यानुसार तुमची ॲक्युरेसी आणि परफेक्शन ह्या गोष्टी वाढत राहणार. कारण कुठलेच पुस्तक 100% वाचणं अपेक्षित नसतं, त्यामुळे मी सजेस्ट करतो की लवकरात लवकर सिलेबस कम्प्लीट करायला पाहणे म्हणजे म्हणून जास्तीत जास्त आवर्स अभ्यास करणे हे महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीने मी सांगेल की जास्तीत जास्त वेळ देणे, जास्तीत जास्त डिसिप्लिन राखणे महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन आलं की कन्सिस्टन्सी आपोआपच येते, तुम्ही हार्डवर्क करायच लागतात, डेडिकेशन असेल ह्या सर्व गोष्टी जुळून येतात. त्यामुळे मला वाटतं डिसिप्लिन हे सर्वात महत्त्वाचे आहे ज्यामुळे मेन्सला माझे स्कोर चांगले येत गेले. डिसिप्लिन असेल तर बाकी सर्व गोष्टी साध्य होईल एवढं एक सांगेल. आणि इंटरव्ह्यूच्या दृष्टीने तर कॉन्फिडन्स खूप मॅटर करतो. कॉन्फिडन्स त्यासाठी तुम्ही मॉक इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे. मॉक इंटरव्ह्यू दिलं तर तुम्हाला बोलण्याची तयारी, आपण पर्सनॅलिटी शेप करण्यासाठी ह्या गोष्टीने आणि आत्मविश्वास डेव्हलप होण्यासाठी ह्या गोष्टी मॉक इंटरव्ह्यू देणे महत्त्वाचं आहे. तर हे झालं डिसिप्लिन आणि कॉन्फिडन्स ह्या दोन गोष्टी माझ्या दृष्टीने मला महत्त्वाच्या वाटतात. आणि सध्या मी आता फर्स्ट अटेम्प्टमध्ये फॉरेस्टची क्लिअर झालो आणि राज्यसेवेचाही फर्स्ट अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यूला गेलो. ह्यावेळेस पण राज्यसेवेच्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी इंटरव्ह्यूला असेल असं मला वाटतं. म्हणजे प्रवास अजून चालू आहे. जोपर्यंत जर MPSC देतोय म्हणजे आपलं टार्गेट हे उपजिल्हाधिकारीचं असतं आणि UPSC देतोय तर आपलं टार्गेट कलेक्टर आणि IS होणं हेच असतं. तर प्रवास अजून चालू आहे, पुढे अजून अभ्यास करणे प्रोसेसला टाइम लागतो. कारण आपण आता मी 2.5 वर्ष झाले ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये आहे. लवकर यश भेटलं ही चांगली गोष्ट आहे. जास्तीत जास्त टाईम इन्व्हेस्ट करणं किंवा कमीत कमी वेळात क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपण प्रिलिम्स क्लिअर करायचं टार्गेट ठेवलं पाहिजे. सगळंच क्लिअर करायचं टार्गेट ठेवलं पाहिजे पण निदान प्रिलिम्स तरी क्लिअर व्हावी. पुढच्या अटेम्प्टमध्ये मेन्स क्लिअर करायला असं लवकरात लवकर होईल या दृष्टीने आपलं टार्गेट असायला हवं असं मला वाटतं. आणि सोबत आपण ग्रॅज्युएशनचा प्लॅन बी असावा, प्लॅन बी कधी रेडी असावा. कारण स्पर्धा परीक्षेची अनसर्टेंटी पाहता आपलं ग्रॅज्युएशन हा आपल्यासाठी आपलं ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन नंतर आपण जर जॉब केला असेल तर ते आपल्यासाठी प्लॅन बी असावा किंवा मग आपली वेगळी तयारी असावी. कमीत कमी वेळात क्लिअर करणं हे टार्गेट असावं असं मला वाटतं. आणि मी सांगेल की आता जास्तीत जास्त अभ्यास करणे म्हणजे 16 आवर लायब्ररीत बसणे किंवा 11-12 घंटे नेट अभ्यास करणे महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीने आपण डिस्ट्रॅक्शन अवॉइड करणं खूप महत्त्वाचं आहे, जसं की सोशल मीडियापासून दूर राहणे. कारण सोशल मीडियाचा अल्टिमेटली आपल्या आपल्या अभ्यासामध्ये तसा फायदा नाहीच आहे, आपलाच वेळ जातो. मग त्या दृष्टीने आपण आपल्या मोबाईलमध्ये एक सेटिंग असते डिजिटल वेलबिंग अँड पॅरेंटल कंट्रोल्स, तर ते पाहून आपल्याला एक अंदाज येतो की आपण किती वेळ वाया घालवतो आहे, किती वेळ मोबाईल अनलॉक करतो आणि कशामध्ये कुठल्या ॲपमध्ये कशामध्ये आपण किती वेळ देतो आहे हे आपल्याला गोष्टी कळून चुकतात. त्यामुळे मग डिजिटल वेलबिंग अँड पॅरेंटल कंट्रोल्सचा आपण सेल्फ कंट्रोलसाठी स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त वेळ अभ्यासवर देण्यासाठी डिस्ट्रॅक्शन्स टाळण्यासाठी आपण वापर करू शकतो ते आहे. आणि टायमर लावणे जेणेकरून आपला नेट जास्तीत जास्त अभ्यास यासाठी की कमीत कमी वेळात पास व्हावं म्हणून. कारण 16 घंटे जेव्हा अभ्यास करत असतो आपण जे ॲव्हरेज 10 घंटे अभ्यास करतात त्याच्या 1.5 पट आपण फास्ट करत असतो. म्हणजे साधारणतः जेव्हा फॉरेस्ट मेन्स 8 दिवस पुढे गेली होती, फॉरेस्ट मेन्सची ज्या दिवशी शेड्यूल होती त्यापेक्षा 8 दिवस पोस्टपोन झाली होती. 8 दिवस म्हणजे जर आपण 1.5 पटीने किंवा 1.5 पट अभ्यास करत असेल तर ते 8 दिवसाचे आपल्यासाठी 12 दिवस झाले. ह्या 12 दिवसात आपण भरपूर अभ्यास करू शकत होतो. खरं तर साधारणतः 250 पर्यंत स्कोर येणं फॉरेस्ट मेन्सला मला अपेक्षित होतं पण एक्झाम पुढे गेल्यामुळे वरचे 14-15 मार्क त्यामुळेच वाढले. कारण रिव्हिजन करता आलं, वेळ देता आला, एवढंच आहे. म्हणून मला वाटतं की वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. युनिक अकॅडमीने मला इथे बोलण्याची संधी दिली. खरंच तर युनिक अकॅडमीचे हर्षल लवंगारे सर असतील, तुकाराम जाधव सर असतील, तर यांनी म्हणजे इंटरव्ह्यूसाठी असेल मेनसाठी असेल तर पर्सनल खूप गाईड केलं. की कारण इंटरव्ह्यूसाठी पर्सनल गाईड खूप मॅटर करतं आणि मेनसाठी तुम्ही कमीत कमी टाईम असल्यामुळे स्ट्रॅटेजी तुमची सॉलिड असणं आणि जास्तीत जास्त कसं कवर करू शकतात या दृष्टीने पर्सनलाइज गाईड तुम्हाला भेटणं महत्त्वाचं आहे. तर त्यांचे मी आभार मानतो आणि मला इथे युनिक अकॅडमीने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी खूप आभार मानतो. थँक्यू, थँक्यू सो मच. मित्रांनो, राज्यसेवा परीक्षा 2025 जी आयोगाच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार घेतली जाणार आहे त्याची तयारी तुम्ही करताय?
जर ही तयारी तुम्ही करत असाल तर द युनिक अकॅडमी येत्या 1 मे पासून 1 इयर इंटिग्रेटेड बॅचचं आयोजन करते. ही बॅच 1 मे पासून सुरू होत असून सकाळी 8 ते 10 या वेळेत या बॅचचे लेक्चर्स असतील. ऑफलाईन तसंच ऑनलाईन स्वरूपात सुरू होणारी ही 1 वर्षाची बॅच, ज्याच्यामध्ये आयोगाच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा स्वरूपाचा इंटिग्रेटेड गायडन्स या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध होईल. या बॅचचे ऑफलाईन लेक्चर जर तुम्हाला अटेंड करायचे असतील तर द युनिक अकॅडमी श्रेया चेंबर्स जोशीवाडेवालेजवळ बालगंधर्व चौक शिवाजीनगर पुणे या ठिकाणी युनिकच्या कॅम्पसमधून तुम्ही हे लेक्चर अटेंड करू शकता. ऑनलाईन स्वरूपात जर हे लेक्चर्स तुम्हाला अटेंड करायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या लिंक्स वापरून तुम्ही याचे ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करू शकता. 1 मे ते 5 मे या कालावधीमध्ये या बॅचचे फ्री लेक्चर्स आहेत आणि हे फ्री लेक्चर्स तुम्हाला जॉईन करायचे असतील तर आजच रजिस्टर करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8929920917 किंवा www.theunicacademy.co.in या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यायला विसरू नका. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक आणि यशाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या द युनिक अकॅडमीचे फ्री लेक्चर्स आजच जॉईन करा. धन्यवाद.